आणि आता गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आलेली आहे. पाणी पुरवण्याचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला प्रशासनानं नोटीस बजावली आहे. गेल्या 15 दिवसांपासून ग्रामस्थांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये त्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर प्रशासनानं तातडीनं दखल घेतली आहे. त्यामुळे पुढील 8 दिवसात सोनोशी गावाला पिण्याचं शुद्ध पाणी मिळणार. 5 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करत एका 20 वर्षीय नवविवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेची भेट घेतली. यावेळी पीडितेला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन आयोगानं दिलंय. पोलिसांना तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना महिला आयोगानं दिल्या. औरंगाबाद येथील खुलताबाद येथे काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं. काही लोक कव्हरवर चाल करून जाणार असल्याची अफवा पसरल्यानं कव्हरचं मुख्य दार बंद करण्यात आलं होतं. तर या ठिकाणी स्थानिक नागरिक देखील जमायला सुरुवात झाली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढून त्यांना बाहेर जाण्यास भाग पाडलं. या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त आहे. वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण केलं गेलं त्याचे पडसाद मालेगावात उमटलेत. केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत SDPI या मुस्लिम संघटनेनं मोर्चा काढून निदर्शनं केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास योजनेचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्येचा राम सगळ्यांचा असून कुणालाही दर्शनाला प्रतिबंध नसावा. रावण जरी असेल तरी दर्शनाला विरोध नसावा. फक्त यात राजकीय हेतूपेक्षा श्रद्धा असावी असं गोविंद देवगिरी महाराज यांनी म्हटलंय. इंद्रायणी नदीच्या तीरावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं शिल्प उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी देहूमध्ये दिली. शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झालेली आहे. बीडमधील अंबाजोगाईमध्ये केतकी विरोधात गुन्हा दाखल झालाय. राष्ट्रवादीनं केतकी विरोधात गुन्हा दाखल केलाय. आक्षेपार्ह पोस्टमध्ये केतकी चितळेनं संत तुकाराम महाराजांचं नाव वापरल्याप्रकरणी वारकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आज बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्यावर यशोमती ठाकूर यांनी जोरदार टीका केली आहे. एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षाची चाकरी करायची अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तसंच दोन समाजात तेढ निर्माण करायचं काम राणा दाम्पत्य करत असल्याचा आरोप देखील त्यांनी अमरावतीमध्ये केलाय. महागाई कमी करायची असेल तर केंद्र सरकार विरोधात आक्रमक आणि नियोजन पद्धतीनं मोर्चा काढण्याची गरज असल्याचं मत जळगावात एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारनं महागाई कमी केली नाही तर कार्यकर्त्यांनी संघटित राहून महागाईचा विरोध करावा अशा सूचना खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. बैलगाडा मोर्चा काढून महागाईचा तीव्र विरोध करण्याची तयारी ठेवावी असं देखील खडसे म्हटले. कांद्याचे भाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. रुपया 2 रुपयात आपला कांदा विकला जात असल्यानं आम्ही जगायचं कसं असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत. 50 ते 60 हजार एकरी खर्च करून पिकवलेल्या कांद्याला कवडी मोल भाव मिळतोय. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये कांद्याचे भाव चांगलेच गडगडलेले आहेत. घाऊक बाजारात कांदा 8 रुपये किलोनं विकला जातोय. राज्यात उन्हाळी कांद्याचं उत्पादन चांगलं झाल्यानं नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आहे. आणखीन एक महिना कांद्याचे भाव असेच राहतील असं कांदा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्यानं किसान एक्सप्रेस 15 मे पर्यंत 1 महिन्यासाठी रद्द केली होती. हा कालावधी पुन्हा 18 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला तोंड द्यावं लागतंय. बुलडाणा जिल्ह्यात 21,04,900 लसीकरणाचं उद्दिष्ट असताना पहिला डोस 16,97,174 नागरिकांनी घेतला तर दुसरा डोस मात्र 12,02,863 जणांनीच घेतला. त्यामुळे दुसऱ्या डोसकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाहून गेलं. जलवाहिनी फुटल्यानं मुखेड शहराला पाणी पुरवठा करण्यात आला नाही. मुखेडमध्ये रस्त्याचं काम सुरू असताना पाईपलाईनला धक्का लागून ही पाईपलाईन फुटली. रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील कटे ब्राह्मणी जवळ घडलेली आहे. उन्हाळ्यात पाणी आणि चाऱ्याच्या शोधासाठी हरिण चितळ नेहमीच रस्त्यावर येत असल्यानं अपघात होत असतात. त्यामुळे वनविभागानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी वन्यप्रेमींकडून होती. नांदेडमध्ये रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेल्या चार गाड्यांना आग लागली. या आगीमध्ये चारही कार जळून खाक झाल्यात. या कारच्या बाजूला असणारा कचरा जळाल्यानं ही आग लागल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर येथे अचानक पाच घरांना आग लागल्याची घटना घडली. यात घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं असून यात लाखोंचं नुकसान झालंय. गावकऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यातील एका घरातील अपंग व्यक्तीला शासनाकडून मिळालेले पैसे जळून खाक झाल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलंय. कोकणात सध्या हापूस आंब्यांचा हंगाम सुरू आहे. यात आता आंब्यांच्या चोरीतून मारहाणीचं प्रकरण समोर आलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यामध्ये आंबा चोरीच्या रागातून तिघांना नग्न करून बेदम मारहाण केल्याचा किळसवाणा प्रकार घडलाय. तसंच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले आहेत. ही घटना वेंगुर्ले शहरातील उभादांडा वरचे माडवाडी येथे घडलेली आहे. बँकेमध्ये आणि रेल्वेमध्ये नोकरी देण्याचं आमिष देऊन शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. नोकरीचं आमिष देऊन शेकडो तरुणांकडून लाखो रुपये उकळण्यात आले होते. आरोपी अमित कोवे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट नंतर या टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आले. नांदगाव नगर परिषद प्रशासनानं शहरातील मटण मार्केटवर बुलडोजर चालवलेला आहे. मार्केटसाठी पर्यायी व्यवस्था न देता बुलडोजर फिरवण्यात आल्यानं व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे 2008 साली पालिका प्रशासनानंच मार्केट बांधलं होतं, पण आता मार्केटमध्ये अतिक्रमण झाल्याचं सांगून ते तोडण्यात आलंय. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय. वर्ध्यात गेल्या चार दिवसांपासून तापमान 45 अंशांवर आहे. त्यामुळे उकाड्यानं नागरिक चांगलेच हैराण झालेत. तर येत्या काही दिवसात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग सुरू झालेली आहे. कोणत्याही क्षणी वळीव पावसाची आणि नैऋत्य मोसमी पावसाची हजेरी महाराष्ट्रात होऊ शकते. त्यामुळे मान्सूनपूर्व तयारीच्या कामांना आता वेग आलाय. मावळमधील पवना धरणात फक्त 30% पाणीसाठा शिल्लक आहे. जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीपेक्षा 6% कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. उष्णतेच्या झळा तीव्र झाल्यानं पवना धरणातील पाण्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय. वाढती उष्णता आणि भीषण पाणी टंचाई याचा सामना सर्वसामान्यांसह वन्य प्राण्यांना देखील करावा लागतोय. यासाठी अकोला वनविभागानं पुढाकार घेत वन्य प्राण्यांसाठी 60 कृत्रिम पाणवठे तयार केले. सोलापूर महापालिकेनं घरपट्टी करांमध्ये वाढ केल्यामुळे शिवसेनेनं या निर्णयाविरोधात निषेध केलाय. पालिकेनं ही करवाढ रद्द करावी अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. लातूरच्या पालकमंत्र्यांचा आणि पालिकेचा कारभार निष्क्रिय रेड्यासारखा झाल्याची टीका करत लातूर पालिकेमध्ये भाजप युवा मोर्चाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. रेडा जसा निष्क्रिय असतो काहीच करू शकत नाही, तसंच लातूरचे पालकमंत्री आणि महापौर लातूरकरांच्या सर्वच प्रश्नांवर निष्क्रिय ठरलेत असा आरोप देखील त्यांनी केला. अकोल्यातील गायगाव रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते गोपाल पोहरे यांनी अभिनव आंदोलन केलं. पोहरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात रस्त्यावरची धूळ फेकत निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी पोहरेंना ताब्यात घेतलं. गेल्या 4 वर्षांपासून अकोला गायगाव महामार्ग खोदून ठेवल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या जागेवर अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा आरोप मनसेनं केला. या जागेचा ताबा घेऊन शिरूरकरांना गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी करत मनसेनं आंदोलन केलं. नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकाच्या जागेची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गावातील नागरिक संतप्त झाले असून नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं. महापालिकेचं जलतरण तलाव बंद असल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आम आदमी पार्टी आक्रमक झाली. यासंदर्भात महानगरपालिकेसमोर कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात इंधनाचे दर हे गगनाला भिडले असून सर्वसामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल झालंय. या भाववाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगावातील आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी महागाईची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवावर एकानं अतिक्रमण केलं होतं, त्यावर प्रशासनानं कारवाई केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली बारव ही पुढील पिढीसाठी आदर्श असून त्याचं जतन झालं पाहिजे अशी मागणी वारंवार केल्यानंतर अखेर प्रशासनानं यावर कारवाई करत ही ऐतिहासिक बारव खुली केली आहे. उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना चारा पाण्याची वणवा होत असल्यानं शिर्डी शहरातील युवकांनी वर्गणी करून येवला तालुक्यातील प्रसिद्ध अनकई किल्ल्यावर असणाऱ्या माकडांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. तरुणांनी माकडांसाठी आणि इतर पशुपक्ष्यांसाठी 2 महिने पुरे इतकं खाद्य महंत लालबाबा यांच्याकडे सुपूर्द केलंय. तरुणांच्या या प्राणी प्रेमाचं सगळीकडे कौतुक होतंय. सांगलीची म्हैसाळ उपसा सिंचन योजना आता सौर ऊर्जेवर चालवण्यात येणार आहे. त्यासाठी जर्मन डेव्हलपमेंट बँक सुमारे 1100 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी बँकेच्या पथकानं नुकतीच भेट देऊन पाहणी केली. सौर ऊर्जेवर चालणारी उपसा सिंचन योजना राज्यातील पहिलाच पायलट प्रकल्प आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे फिरायला गेलेल्या आई वडिलांनी पोटच्या मुलांना विष पाजून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. हे मयत कुटुंब कळंबोली येथील रहिवासी होते. घटनास्थळी अलिबाग पोलीस दाखल झाले होते. त्यांनी मयतांच्या कुटुंबियांना याबाबत कळवलेलं आहे. अहमदनगरच्या श्रीगोंद्यातील पिंपळगाव पिसा येथे भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. माजी आमदार राहुल जगताप यांनी या शर्यतीचं आयोजन केलं होतं. या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा प्रेमींनी गर्दी केली होती. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रेमींनी मचाणवरून वन्यजीवांचं विश्व जवळून न्याहाळलं. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्राणी जनगणना होते. वाघ, बिबटे, अस्वल, रानगावे, हरणांचे कळप, तृणभक्षी आणि अशा सर्व प्राण्यांच्या रात्रकाळातील हालचालींचा हौशी पर्यटक आणि वन्यजीव अभ्यासकांनी जवळून अभ्यास केला. बुलडाणा जळगाव जामोद मार्गावरील वरवट बकाल येथे माकडांनी धुमाकूळ घातला. एका माकडानं चावा घेऊन एकाला जखमी केलंय. त्या जखमीला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. यामुळे वरवट बकाल येथील रहिवासी माकडाच्या दहशतीनं भयभीत झालेत. नाशिकमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळतोय. सिन्नरमध्ये मोकाट कुत्र्यानं एका लहान मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झालाय. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालय परिसरामध्ये ही घटना घडली. चिमुरड्यावर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. गडचिरोलीत नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यश आलंय. आरमोरी तालुक्यात नरभक्षक वाघाचा हैदोस सुरू असून 2 दिवस वाघानं हल्ला केला. या दोघांचा मृत्यू झाला असून यानंतर इथल्या स्थानिकांनी मोर्चा काढला. या मोर्चानंतर ताडोबातून वाघाला जेरबंद करण्यासाठी शार्प शूटरची टीम दाखल झाली होती. अखेर रात्री उशिरा आरमोरी लगतच्या जंगलातून वाघाला जेरबंद करण्यात यश आलं. मोहोळ तालुक्यातील आष्टी गावामध्ये श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेला सुरुवात झाली आहे. पहाटे 4:50 देवावरती फुलं टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते. या बातम्यांसह गावाकडच्या बातम्या या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची मात्र थोड्याच वेळात माझे सहकारी विलास यांच्यासोबत मुलुक महाराष्ट्र पहा न्यूज 18 लोकमतवर.